पंडुरंग हरी, वासुदेव हरी, जय जय रामकृष्ण हरी। आज पालख्या येत आहेत, आज पुण्यामध्ये पालख्या येतील, आळंदीहून निघतील आणि हा पालखीचा सोहळा पंढरीच्या दिशेने वाटचाल करू लागेल। आता त्याचा सगळा इतिहास सांगत बसण्याचा हा प्रसंग नाही, आपण सगळं वाचता, आपल्याला सगळं माहिती आहे। एक मुद्दा इथे विशेष करून सांगायचं आहे आज मला, तो असा की मी असं धरतो आमच्या माऊलीच्या काळापासून ही वारी आहे, त्याच्या आधी आहे, पण माऊलींनी त्या वारीला मध्ये जे जान भुंकली, जे जीवन त्याच्यामध्ये भरलं, त्यामुळे त्याचा प्रचंड विस्तार झाला, हा वारकरी पंथ खूप वाढला। अहो, एखादा पंथ 700-750 वर्ष इतक्या अविरतपणे चालू राहणं काही सोपी गोष्ट नाही आहे। एक एक संघटनेचं आपण बघतो, आपल्या माझ्या छोट्याशा जीवनामध्ये मी बघतोय अशा एक एक संघटना जवळजवळ नामशेष व्हायला लागतात आणि एखादी संघटना 700-750 वर्ष पायरोवून उभी राहते म्हणजे केवढी मोठी कमाल आहे। तर आजचा मुद्दा आणखी एक आहे, तो मुद्दा असा आहे की माऊलीच्या भोवती जो संत मेळा गोळा झाला तो माऊलीने सांगितलेल्या तत्वाबरोबर हुकूम होता। कारण ही सगळी संत मंडळी सांगत होती की जातीभेद पाळू नका, जातीभेद टाळा, या जातींच्या वर उठून सगळे एक व्हा। स्पृश्यास्पृश्यतेचा तर त्यावेळेला विषय किती होता माहीत नाही, त्याचे उल्लेख या दृष्टीने दिसतात की चोखा मेळा हा जो महार आहे याला मंदिरात प्रवेश नव्हता। त्या कथांवरून कळतं की त्यावेळेला ते असणार कितपत तीव्रतेने संपूर्ण समाजात भरलं होतं हे माहीत नाही, परंतु त्याला देखील या संत मेळ्यामध्ये स्थान होतं। मंदिरात नव्हतं पण बाहेर होतं। पहा कुठल्या कुठल्या जातीची मंडळी होती, ज्ञानेश्वर माऊली, ब्राह्मण, नामदेव, शिंपी, चोखा, महार, त्यानंतर सोनार, कुंभार, गोरोबा कुंभार, अशी सगळ्या जाती जमातीची मंडळी प्रमुखपदी होती संत म्हणून, शिवाय त्यांच्या बरोबरचा सगळा समाज होता। तर ही शिकवण आपण कुठे विसरलो का? आम्हाला अजूनसुद्धा आंबेडकर जयंती एका विशिष्ट भागात, रामदास जयंती एका विशिष्ट भागात अशीच साजरी होते। मी खेड्यापाड्यांमध्ये होतो त्यावेळेला एका कुंभारवाड्यात मला भाषण द्यायला बोलवलं, अहो म्हणलं, पण गोरा कुंभाराची ही पुण्यतिथी किंवा जयंती ही कुंभारवाड्यात होती आहे आणि आंबेडकर जयंती महारांच्या वस्तीत, बौद्धांच्या वस्तीमध्ये होती आहे, हे सगळीकडे का होत नाही? आणि गांधींच्या मागे फक्त शासकीय भिंत, असं एक कविता पण होती छानशी। तर या दृष्टीने अजून आम्ही मनापासून झालो आहे का एक, म्हणजे उच्चवर्णीयांनाच फक्त हे मी म्हणतो आहे असं नाही, सगळ्या वर्णांच्या लोकांना मी हे म्हणतो आहे की अजून आम्हाला, आम्ही एकमेकांना माणूस म्हणून, हिंदू म्हणून जवळ करतो आहे का खरं मनापासून? अजूनही काही लोक जात्यगत अहंकारापोई चुकीचे निर्णय घेत आहेत का? या सगळ्या ऐक्याला चूड लावत आहेत का? या सगळ्याचा विचार करून आपल्यात परिवर्तन करणं हीच खरी या वारकरी वारीच्या दिवशीची पंढरीच्या पांडुरंगाच्या पायाशी असलेली माझी हे भावांजली आहे। यात पांडुरंगाचा विषय कमी आला, बाकी वेगळा आला, कारण मला तो विषय मांडायचा होता। पांडुरंगाचं तर काय पानपानी भरलं आहे, आज पेपर काढला तर सगळीकडे दिसणार आहे। तर पांडुरंग हरी, वासुदेव हरी, ब्रह्म एकले परब्रह्म एकले, हे जे पांडुरंग आहे ना हे परब्रह्म एक परब्रह्म आहे, म्हणजे मगाच्या विषयाला धरून तेवढं बोलतो की ते जर एक आहे, आपण सगळे एक आहोत, तर मग हे केवढे भेदभाव, केवढे राग, केवढे लोक, आणखी नाही बोलायचं ते राजकीय म्हणून बोलत नाही। आजच्यासाठी पुरे, धन्यवाद।